नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। मुंबई आणि आसपासच्या उपनगरामध्ये अक्षरशः कोसळधार सुरू आहे मध्य रेल्वे, त्यामुळे पाऊण तास ते एक तास विलंबानं आहे। दादर सीएसएमटी रेल्वे वाहतूक अजूनही विस्कळीत आहे। अनेक लोकल दादरहून परत जात आहेत, तर पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्यांच्या 16 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। पालघर रेल्वे स्थानकाजवळ रुळांवर पाणी साचलंय, तर पश्चिम रेल्वेवर सगळा सावळा गोंधळ सुरू आहे। कोणतीही पूर्वसूचना न देता कोणतीही गाडी कधीही येते, आणि काही लोकल ज्या आहेत त्या रद्द करण्यासुद्धा येत आहेत, ज्याविषयी मात्र प्रवाशांना पूर्वकल्पना दिली जात नाहीये, अनाउन्समेंट सुद्धा होत नाहीये। यावेळी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुसळधार पाऊस गेले 2-3 दिवस मुंबई आणि आसपासच्या उपनगरात कोसळला, आणि त्यानंतर मात्र रेल्वे प्रशासनानं केलेले सगळे दावे हे फोल ठरताना दिसत आहेत। कुठे अनाउन्समेंट होत नाहीये, कुठे गाड्या रद्द करण्यात आल्या, कुठे लोकल खळमलेली आहे, तर काही ठिकाणी लोकल ही फलाटावर दाखलच होत नाही आहे। पूर्वीच्या स्थानकावरून माघारी फिरत आहे, आणि त्यामुळे अभूतपूर्व असा गोंधळ विविध स्टेशनवर सुद्धा मुंबईत पाहायला मिळतोय। सकाळच्या सत्रातली ठाण्याचीही दृश्य आपण पाहतोय, आणि घाटकोपरमध्ये सुद्धा सकाळी 10 वाजता असाच गोंधळ उडालेला होता। पूर्वकल्पना दिली जात नव्हती, अनाउन्समेंट व्यवस्थित केलं जात नव्हतं, आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण होतं। आता काही ठिकाणी मात्र पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत, पण गर्दी फार मोठ्या प्रमाणावर असल्याचं दिसतंय। अनेक लोकल या दादरहूनच परत जातात। विद्याविहारची दुपारी 4 वाजताची ताजी दृश्य आपण पाहतोय। मध्य रेल्वे ही एक तास लेट आहे, वारंवार लेट मार्क मध्य रेल्वेचा। गेल्या आठवड्यात या संदर्भात बैठक सुद्धा झाली, पण परिस्थिती आम्ही सावरू शकत नाही असं थेट सांगण्यात आलं प्रवासी संघटनांना, आणि त्यामुळे आता मध्य रेल्वेवर अभूतपूर्व गोंधळ सध्या पाहायला मिळतोय, तर पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्यांच्या 16 गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। मध्य रेल्वे एक तास विलंबानं आहे। मालाडची ही दृश्य दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान जितने सीनियर ऑफिसर्स हैं सभी फुटप्लेट कर रहे हैं इन अफेक्टेड सेक्शंस में। क्राउड मैनेजमेंट के लिए भी आरपीएफ ने लगभग 500 से ज़्यादा आदमी स्टेशन्स पे तैनात किए हुए हैं, जो कि देख रहे हैं कि जो क्राउड है और पैसेंजर्स का जो आवाजाही सुचारू तरीके से हो, किसी तरीके की कोई इमरजेंसी टाइप सिचुएशन ना पैदा हो, और लोगों को स्टेशन अनाउंसमेंट्स के थ्रू भी जानकारी दी जा रही है। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया के थ्रू भी हम जानकारी देने की कोशिश कर रहे हैं। जो जो जिन जिन स्थानों पर चेतावनी मिली है, स्पेशली वलसाड़ जो गुजरात का एरिया है, पालघर है, धानु रोड है, वापी है, इन पे हमने स्पेशल अपना स्टाफ डिप्लॉय किया गया है। एडिशनल हमने जो है वहाँ वैगन के साथ हम तैयार हैं कि अगर कोई बैंक कट जाता है या भारी पानी के बहाव में अगर ट्रैक के आसपास कोई जमीन भी कटती है तो उसके लिए भी हम तैयार हैं हर तरीके से। या सगळ्या परिस्थितीविषयी अधिक माहिती घेणार आहोत आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके यांच्याकडून। स्वाती, आता सध्या परिस्थिती काय पाहायला मिळते, कारण केवळ एकच तास उरला आहे, संध्याकाळी 5 वाजता सगळे ऑफिसेस सुद्धा आता सुटणार आहेत। जरी रेल्वे कितीही दावे करत असली तरी आता प्रत्यक्षात आपण जी परिस्थिती पाहतोय, ग्राउंड रियालिटी पाहतोय, ती मात्र वेगळी आहे। मध्य रेल्वे अजूनही सुरळीत झालेली नाहीये, तर पश्चिम रेल्वे अजून उशिरा धावते। आत्ताच आपण खरं तर रवींद्र भाकर जे पश्चिम रेल्वेचे CPRO आहेत त्यांचं म्हणणं ऐकलं की ते तयार आहेत, पण जेव्हा प्रत्यक्षात मात्र पावसाला सुरुवात होते आणि हायटाईड हे कॉम्बिनेशन असतं, तेव्हा मात्र रेल्वे आणि BMCs काय कोणी किती प्रशासनाने दावा केला तरी तयार नाहीत हे स्पष्टपणे जाणवतं। प्रेस कॉन्फरन्स आता खरंच पालिकेची सुरू आहे, याच्यामध्ये असं सांगितलं जातं की मुंबईला फारसा त्रास झाला नाही, तर मला असं वाटतं या अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी बाहेर पडावं आणि मुंबईच्या रस्त्यांवर चालावं, मुंबईच्या रस्त्यांवर स्वतः गाड्या चालवाव्या किंवा मग ट्रेनमधून प्रवास करावा, मग यांना कळेल की नेमका त्रास म्हणजे मुंबईकरांना काय असतो। आणि त्यातही त्यांचं स्पष्टीकरण असं होतं की मुंबईची एकंदर भौगोलिक परिस्थिती पाहता आणि त्याचा एरिया पाहता आम्ही आमचा परिणाम पूर्णपणे सज्ज आहोत, पण मुंबई महापालिका आणि त्याचे लाखो कर्मचारी यासाठी आहेत की मुंबईकरांना त्रास होणार नाही। जर पावसाचं कारण दिलं जात किंवा आम्ही तयार आहोत पण मुंबई फार विशाल असं जर म्हणत असेल तर खरं तर पालिका सपशेल फेल ठरली असं म्हणायला हरकत नाही, आणि असंच म्हणू शकतो आपण की
साधारणतः इलेक्शन होते आणि त्याचा सगळ्याचा परिणाम झाला नालेसफाईवर. नालेसफाई झाली नाही असं अप्रत्यक्षपणे म्हटलं गेलं तरी इलेक्शन हे काही खरं तर त्याच्यावर ब्लेम करण्याचं माध्यम नाहीये किंवा कारण नाहीये. कारण हे अधिकारी आणि त्याचबरोबर त्यांचे कर्मचारी आणि कंत्राटदार यांनी खरं तर ही सगळी कामं करणं अपेक्षित होतं पण ते झालेलं नाही. आता येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. अति मुसळधार पाऊस पडेल असं हवामान विभागाकडनं म्हटलं जातं. त्यामुळे आठवड्याचा पहिला दिवस तर गेला आणि लेट मार्क नाही कदाचित अनेकांना परत जावं लागलं असेल तर आता आणखी पुढच्या 24 तासात म्हणजे उद्या परवा नेमकं काय होत आहे किंवा पालिकेत आणखी पोलखोल व्हायची आता बाकी काय राहिली आहे. स्पष्टपणे आपल्याला समोर दिसत आहे की पालिका सपशेल फेल ठरली कितीही दावे केले असले तरी. कारण पावसाळ्यापूर्वीची कामं झाली आहेत. पावसाळ्यात आता नक्की कामं सुरू आहेत त्यांची. आपल्याला दिसत आहे ठिकठिकाणी मोटर पंप्स लावण्यात आले. साधारणतः 137 पंप सकाळपासून काम करतात. पण पावसाळ्यात का पावसाळ्याच्या आधी का नाही आणि या प्रश्नांची उत्तरं कोण देणार. पालिकेचे अधिकारी म्हणतात की मुंबई थांबली नाही पण प्रत्यक्ष चित्र वेगळं आहे. खरंय खरंय स्वाती, मुंबई थांबली नाही असं म्हटलं जात आहे. खरं तर मुंबईकरांची ही अगतिकता आहे. त्यांना घराबाहेर पडावाच लागतं कितीही अडचणी आल्या तरी. आणि या संदर्भात पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवक्ते रवींद्र भाकर यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके. देखिए, पालघर में जो है पिछले अगर 24 घंटे में देखें तो लगभग 800 mm से ज़्यादा बारिश हुई है जो कि बहुत ही अप्रत्याशित है. इस तरीके की बारिश नहीं होती. इसके अलावा जो वलसाड़ है, घोलवाड़ है, धानू रोड है, इन जगहों पे भी काफ़ी हैवी रेनफॉल नोटिस हुआ है. पिछले 48 से 72 घंटे में लगभग 800 से 1200 mm की बारिश हुई है. पालघर में 4:30 बजे के आसपास भारी बारिश की वजह से पानी पूरा ट्रैक के ऊपर भी आ गया था और उस वजह से जो हमारे ट्रैक सर्किट्स होते हैं वो फेल हो जाते हैं और सिग्नल्स नहीं आता. तो गाड़ियाँ हमें पॉइंट क्लेम करके रेस्ट्रिक्टेड स्पीड्स पर चलानी होती हैं. लगभग 8 बजे के आसपास हमने इसको सभी जो है जब पानी लेवल थोड़ा कम हुआ उसके बाद में सिग्नल्स वगैरह सब नॉर्मल हो गए थे. स्पीड्स भी नॉर्मल चल गई थी लेकिन ट्रेनों का संचालन पूरी तरीके से जारी रहा था. वो कभी भी बंद नहीं हुआ था. लॉन्ग डिस्टेंस ट्रेनों का भी और सबरबन तो खैर नॉर्मल था ही. लॉन्ग डिस्टेंस में कुछ ट्रेनें हमें इसकी वजह से लगभग 16 ट्रेनें कैंसिल करनी पड़ी. उसके ड्यू में हमने कुछ स्पेशल मेमो सर्विसेज भी चलाई जो कि धानू रोड और यहाँ से लोग डेली सूरत वगैरह आसपास के शहरों में जाते हैं उनकी सुविधा के लिए हमने स्पेशल ट्रेन्स भी चलाई. 10 ट्रेनों को लगभग हमें रीशेड्यूल करना पड़ा जो मुंबई अहमदाबाद शताब्दी मॉर्निंग में थी और कुछ ट्रेनों को 1 घंटा बाद चलाया. कुछ ट्रेनें इवनिंग की जो हैं हमें जिनका रेक हमारे पास लेट आएगा या उस वजह से उनको भी हमने रीशेड्यूल किया है. उस ट्रेनों को शॉर्ट टर्मिनेट करना पड़ा जो नॉर्मल स्टेशन से पहले टर्मिनेट करके उनको वापस दूसरे डायरेक्शन में हमने रवाना किया. तो इस तरीके की भारी बारिश में जनरली हमारी तरफ से पूरी तैयारी थी लेकिन इतने कम अंतराल के दौरान इतनी ज़्यादा बारिश हो जाती है तो उस वजह से पानी जब ट्रैक लेवल से ऊपर आ जाता है तो ऑपरेशन सेफ नहीं होता. तो वैसे भी अगर 200 mm या उससे ज़्यादा पानी ट्रैक लेवल के ऊपर आता है तो हमें ऑपरेशन स्टॉप करना पड़ता है. लेकिन हमने ऑपरेशन धीमी गति से जारी रखा और जैसे जैसे पानी कम होता गया हमने नॉर्मल स्पीड से उसको वापस रिस्टोर किया. याच विषयी अधिक माहिती घेत आहोत आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके यांच्याकडून. स्वाती, आपण जर पाहिलं, तू म्हणतेस की खरं तर मुंबईकरांना त्रास झाला नाही, सगळं काही आलबेल असल्याचं या पत्रकार परिषदेत म्हटलं गेलंय. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरं तर मुंबईकरांचं स्पिरिट हे दिलेलं गोंडस नाव आहे. मुंबईकरांची अगतिकता आहे. बाहेर पडण्याखेरीज पर्यायच नाही. मुंबई स्पिरिट का म्हणावं मला कळत नाही. मुंबईकरांचं स्पिरिट जे काय म्हणावं, बिचारांकडे पर्याय आहे का? आणि त्याचबरोबर त्यांचा प्रवासाला लागणारा वेळ आणि लेट मार्क झाला किंवा त्यांची एखादी सुट्टी जरी गेली किंवा मग त्यांचं गैरहजेर लागली तर जो कामाला जाणारा पगार आहे त्याच्यामुळे त्यांना बाहेर पडावंच लागतं. आणि या सगळ्याला जर मुंबई स्पिरिट आणि मुंबईकरांचं स्पिरिट हे गोंडच नाव देऊन प्रशासन खरं तर या सगळ्या बाबी झाकणार असेल तर ते खरं तर मान्य करता येणार नाही. कारण आता बस झालं मुंबई स्पिरिट आणि मुंबई स्पिरिट. आता जर मुंबई शहरात जर आपण बघितलं तर मेट्रोची कामं सुरू आहेत आणि अनेक ठिकाणी या मेट्रोच्या कामांमुळे पाणी साचतंय, खूप वेळ साचतंय अगदी पाण्याचा उत्साह केला तरी आणि तिथून तरीही मुंबईकर मार्ग काढतोय. पण याला काय म्हणायचं, हे फक्त नाईलाजास्तव तो करतोय, हे स्पिरिट नाहीये त्याचं की ते ह्या त्याला हा त्याचा नाईलाज आहे आणि ही त्याला करणं खमका आहे. कारण त्याला त्याचं घर चालवायचं आहे, त्याला कुटुंबाला पोचायचं आहे आणि त्याचबरोबर त्याला त्याचं करिअर हे चांगल्या ठिकाणी घेऊन त्याला स्वतःला पाहायचं आहे. त्याच्यामुळे तो बाहेर पडतो, तो कामाला जातो आणि त्याची बाकी इतर कामही तो ओळखतो. त्यामुळे त्याला कृपया मुंबई स्पिरिट किंवा मुंबईकरांचं स्पिरिट हे नाव देऊ नका. खरं खरं लागेल. स्वाती, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता काही स्टेशनवर पोलीस सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत गर्दीला आवळण्याच्या दृष्टिकोनातून. पण त्या ठिकाणी होणारा सगळा गोंधळ, न होणारी अनाउन्समेंट, इंडिकेटर भलतच, येणारी ट्रेन भलतीच, अशी सगळा गोंधळ असताना, अभूतपूर्व गोंधळ असताना,
हे पोलीस प्रशासन कितपत पुरेसं ठरणार आहे या मुंबईच्या गर्दीच्या दृष्टिकोनातून? मध्य रेल्वेनं काहीतरी पावलं आता उचलणं गरजेचं आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही रेल्वेवर MSF म्हणजे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स GRP जनरल रेल्वे पोलीस आणि त्याचबरोबर RPF यांचं हे करत तीन वेगळ्या ग्रुपचे लोक काम करतात, पोलीस काम करतात. आणि जिकडे जिथे गर्दी होते म्हणजे सपोज की आपण जर दादर स्टेशन बघितलं तर दादर स्टेशन मध्ये ट्रेन मध्ये चढणं किंवा ट्रेन मधून उतरणं एक फार मोठा दिवस आहे. कारण सेंट्रल आणि पश्चिम आणि मध्य रेल्वेला उद्वा साधणारं एक मोठं स्टेशन आहे, त्यामुळे सातत्याने इथे गर्दी असते. तर अशा ठिकाणी अंधेरी सारख्या स्टेशनच्या ठिकाणी, घाटकोपर सारख्या ठिकाणी असे हे पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. ट्रेन मध्ये चढताना अनेकदा लोक आपण पाहतो लोम करतात आणि ट्रॅक खाली करतात, ट्रेन सुरू होतात अनेकदा त्यांचा हात सुटून ते खाली पडतात. त्याच्यामुळे हा सगळा केओस थांबवायला किंवा मग ब्रिजवर जाण्यासाठी लोकांची एकच गर्दी होती आणि चेंगरा चेंगर होऊ नये हे सगळं पाहता पोलिसांचा हा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तर यानं काय साध्य होणार? कारण प्रत्येक जण अगदी आपापल्या परीने ट्रेन मध्ये जबरदस्ती घुसण्याचा किंवा रेल्वे स्टेशनवर येण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्याला हे सगळं करणं कर्मप्राप्त आहे. पण हे काय या सगळ्यावरच उत्तर नाहीये. ट्रेन पंक्चुअलिटी किंवा रेल्वे हे वेळेत चालवणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे जे रेल्वेला पेलवत नाहीये. त्यातल्या त्यात जर पश्चिम रेल्वे बघितलं तर पश्चिम रेल्वेचं हे खरं तर चांगलं नशीब आहे. कारण सेंट्रल रेल्वे जर बघितलं तर अनेक सखल भागात धावते, सायन्स स्टेशन म्हणजे जमिनीपासून खूप खाली आहे. आणि त्यामुळे आता तरी ही परिस्थिती सुधारणार आहे काय या संदर्भात काही महत्वाची पावलं मध्य आणि पश्चिम रेल्वे सुद्धा उचलणं फार गरजेचं आहे. कारण केवळ काही तासच शिल्लक राहिलेले आहेत, 5 वाजता मात्र अनेक कार्यालय सुटतील आणि मुंबईकर आपलं घर गाठण्यास